सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई येथील एसएएस एंटरप्राइजेस कंपनी मार्फत कोळंब पुलाची अंडर वॉटर तपासणी करण्यात येत आहे. कंपनीच्या स्कुबा डायव्हर्स मार्फत पाण्याखाली कॅमेराच्या सहाय्याने पुलाच्या पिलर्सच्या पाण्याखालच्या भागाची पाहणी करण्यात आली. मालवण शहरानजीकचा मालवण आचरा देवगड मार्गावरचा कोळंब पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरून होणारी अवजड वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. या पुलाच्या दुरुस्तीचं काम लवकरच करण्यात येणार असल्याचं यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई इथल्या SAS एंटरप्राइजेस या कंपनीमार्फत या कोळंब पुलाची अंडर वॉटर तपासणी करण्यात येत आहे. कंपनीच्या स्कुबा डायव्हर्समार्फत पाण्याखाली कॅमेऱ्याच्या सहाय्याने पुलाच्या पिलर्सच्या पाण्याखालील भागाची पाहणी करण्यात येत आहे. ही पाहणी 2 ते 3 दिवसात पूर्ण होणार आहे. यानंतर काही दिवसांनी त्याचा तपशीलवार अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपूर्द करण्यात येणार आहे. अंडर वॉटर इन्स्पेक्शन, क्रॅक्स इम्प्रूव्हमेंट, त्यानंतर कोर वगैरे घेणार आहेत. कोर घेतल्याने त्याची स्ट्रेंथ कळते. पियरचे कोर्स वगैरे, कोर म्हणजे होल करून त्यातनं मटेरियल चेकिंग करणे, स्ट्रेंथ चेक करणे, या प्रकारे सगळं काम होणार आहे. ते करण्यासाठी स्पेशल टीम आलेली आहे आपल्याकडे. आता अंडर वॉटर चालू आहे. अंडर वॉटर म्हणजे क्रॅक इम्प्रूव्हमेंट, खाली स्कोरिंग किती झालं आहे, कट किती झालं आहे, अजून काय आता डॅमेज केलं आहे का, असे सगळे प्रकारचे डॅमेज ते आता काढणार पाण्याखालचे. त्यानंतर वरचे डेक स्लॅब, पियर यांची ताकद बघण्याची जी आहे टेस्टिंग, ते सगळे टेस्टिंग करणार आता. आणि ही टीम ती सगळी टेस्टिंग आज करणार आहे पूर्ण. असं आहे. या टेस्टिंगवरून नवीन गर्डर, नवीन ब्रिजसाठी काय इम्प्रूव्हमेंट करायचे, म्हणजे नवीन टाकायचा का, नवीन काय एक्स्ट्रा ट्रीटमेंट वापरायची आहे, फाउंडेशनला एक्स्ट्रा ट्रीटमेंट घ्यायची आहे का, त्या डेस्क लॅबला काय चेंज करायचं का, सगळे चेंजेस त्याच्यावर ठरणार आहे या टेस्टिंगवर सगळ्या. कोळंबखाडीवरच्या मालवण आचरा देवगड गावांना जोडणारा हा मार्ग म्हणजे प्रस्तावित सागरी महामार्ग आहे. या पुलाची दुरुस्ती केली तरी प्रस्तावित सागरी महामार्गासाठी नवीन पुलाची निर्मिती अपरिहार्य आहे. म्हणूनच सार्वजनिक बांधकाम विभाग या जुन्या पुलाच्या क्षतीस कारणीभूत ठरणारे घटक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समजावून घेऊन नवीन पुलाची निर्मिती करताना यावर उपाययोजना आखण्यात येणार आहेत. आपा मालणकर, कोकण नाव, मालवण.